80 आणि 90च्या दशकात घाऱ्या डोळ्यांचा एक हँडसम तरुण नाटक मालिका चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर लोकांचं लक्ष वेधून घेत होता. त्याच्यातल्या अभिनेत्याची दखल संपूर्ण देशात घेतली जात होती. इतकंच नाही तर नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, पंकज कपूर यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत त्याचं नाव घेतलं जायचं. आणि हाच मराठमोळा अभिनेता म्हणजेच मोहन गोखले. कदाचित आत्ताच्या पिढीला जाणीव नसेल, पण मोहन गोखले मराठी, हिंदी, फिल्म आणि नाट्यसृष्टीतील एक मोठं नाव होतं. 80 आणि 90चं दशक गाजवणारा हा अभिनेता आता आठवणींच्या मात्र विस्मृतीत गेलाय. म्हणूनच आजच्या अननोन फॅक्ट्समधून आपण भारतीय कलाविश्वातील या मिस्टर योगीच्या आठवणी जाग्या करणार आहोत. मोहन गोखले यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1953 रोजी पुण्यात झाला. ते ज्येष्ठ पत्रकार वसंत गोखले यांचे चिरंजीव होते. शाळेत असतानाच नाट्यवाचन स्पर्धेत त्यांनी चमक दाखवली होती. त्यांच्या बालपणापासूनच त्यांना रंगभूमीची प्रचंड आवड. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना राज्यस्तरावरही त्यांनी अनेक पुरस्कार पटकावले होते. इतकंच नाही तर त्यांनी पुण्यात थिएटर अकादमीचीही स्थापना केली. आणि नाना पाटेकर यांचं पहिलं मराठी नाटक भाऊ मुरार राव हे मोहन गोखले यांनीच दिग्दर्शित केलं होतं. रवींद्र मनकणी दिग्दर्शित फरारी या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 1972 साली त्यांना घाशीराम कोतवाल या वादग्रस्त नाटकामध्ये एका ब्राह्मणाची छोटीशी भूमिका मिळाली होती. घाशीराम कोतवालच्या शाप देणाऱ्या ब्राह्मणाची भूमिका त्यांनी अविस्मरणीय केली. पुण्यातली रंगभूमी गाजवल्यानंतर व्यावसायिक नाटकांसाठी मोहन गोखले मुंबईत आले. कानिटकरांच्या कस्तुरी मृग आणि सूर्याची पिल्ल मधल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यानंतर बेबी, डॉक्टर तुम्ही सुद्धा, नरू आणि जान्हवी ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली. मात्र विजया मेहता यांच्या गाजलेल्या महापूर या नाटकातील त्यांच्या भूमिकेला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. रंगभूमी गाजवणाऱ्या मोहन गोखले यांनी 1978 बण्या बापू या मराठी चित्रपटातून सिनेमा क्षेत्रात सुद्धा उडी मारली. बण्या बापू मधला हे गर्द निळे मेघ हे गाणं गाणारे मोहन गोखले आणि त्यांचा बण्या प्रेक्षकांना प्रचंड आवडला. मात्र 1980 एकाच वर्षी रिलीज झालेल्या स्पर्श या हिंदी आणि भवानी भावई या गुजराती सिनेमातून त्यांच्या अभिनयाची ताकद प्रेक्षकांना दिसली. स्पर्शमध्ये साकारलेला जगदीश आणि भवानी भावई मधील जीवोने प्रेक्षकांच्या मनात कायमची छाप सोडली. 80च्या दशकातील 8 फिल्मचे ते अविभाज्य घटक बनत गेले. मोहन जोशी हाजीर हो, होळी, मिर्च मसाला, हिरो हिरालाल, अरण्यक, अजीब इत्तेफाक, हुन हुन हुनशीलाल या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाची ताकद पाहून भल्या भल्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यांची गणना भारतातील उत्तम अभिनेत्यांमध्ये करण्यात आली. याशिवाय जब्बार पटेल यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातील त्यांनी साकारलेले गांधी ही व्यक्तिरेखा विशेष प्रभाव टाकणारी होती. हिंदीसोबतच मराठी चित्रपटातही आपल्या अभिनयाचा डंका ते वाजवत होते. सुरावर मोर, अरे संसार संसार, ठकास महाठक, माहेरची माणसं हे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले. ठकास महाठक या विनोदी चित्रपटात त्यांनी साडी नेसून केलेला अभिनय आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 1986 आलेल्या माफीचा साक्षीदार या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेची प्रचंड वाहवा झाली. गुन्हेगारी विश्वात जबरदस्ती ओढल्या गेलेल्या सुनील या पात्राची भूमिका त्यांनी साकारली होती आणि जी विशेष लक्षवेधी ठरली. त्यानंतर आलेल्या अरे संसार संसार, धाकटी जाऊ, राजाने वाजवला बाजा, कैरी हे चित्रपट सुद्धा विशेष लोकप्रिय ठरले. चित्रपटासोबतच मोहन गोखलेंनी मालिका विश्वही गाजवलं. मोहन गोखले यांनी 1993 श्वेतांबर या मराठी मालिकेतून टीव्ही विश्वात एंट्री घेतली होती. या मालिकेतील मोहन गोखले त्यांच्या अभिनयातील नैसर्गिकपणामुळं विशेष लक्षात राहिले. मात्र मोहन गोखले यांना आजही ओळखलं जातं ते त्यांच्या मिस्टर योगी या हिंदी मालिकेमुळे. या मालिकेमुळे मोहन गोखले भारतातल्या प्रत्येक घराघरात पोहोचले होते. रस्त्यावर, विमानतळावर आणि बस स्टँडवर लोक त्यांना मिस्टर योगी म्हणूनच ओळखायचे. या मालिकेत त्यांनी योगेश ईश्वरलाल पटेल नावाचं एक मुख्य पात्र साकारलं होतं. 1989 आलेल्या या मालिकेची कथा एका अमेरिकेतून आलेल्या तरुण मुलाची होती, जो लग्नासाठी 12 वेगवेगळ्या मुलींना भेटतो, ज्यांची रास वेगवेगळी असते. आणि याच कथानकावरून आशुतोष गोवारीकर यांनी व्हॉट्स युअर राशी या चित्रपटाचीही निर्मिती केली होती. त्या काळात रामायण आणि महाभारत यासारख्या मालिका व्हिवरशिपचे रेकॉर्ड्स मोडत असताना मोहन गोखले यांच्या मिस्टर योगीने मात्र प्रेक्षकांचं चांगलंच लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर यात्रा, लेखू, भोंवर, अल्पविराम, भारत एक खोज, CID, आहट, शक्तिमान यांसारख्या दर्जेदार मालिकांमध्ये मोहन गोखले झळकले. मोहन गोखले हे कामाच्या बाबतीत अत्यंत चोखंदळ होते. ते इतके
की अल्पविराम या मालिकेत वॉर्ड बॉयची भूमिका साकारायची म्हणून त्यांनी चक्क डॉक्टरची भूमिका नाकारली होती. एखादी लहानशी भूमिका देखील मोठी कशी करायची हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं. असा जगावेगळा कलाकार केवळ मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीपुरताच मर्यादित राहिला नाही तर त्यांनी चक्क हॉलिवूड पर्यंत झेप घेतली होती. 1991 साली आलेल्या मिसिसिपी मसाला या चित्रपटात मोहन यांनी पोंटियाक ही भूमिका साकारली होती. या चित्रपटात डेन्झिल वॉशिंग्टन हा हॉलिवूडचा आघाडीचा कलाकार देखील झळकला होता. मोहन गोखले यांची प्रेम कहाणी देखील तितकीच रंजक आहे. मिस्टर योगी ही मालिका दूरदर्शनवर प्रचंड लोकप्रिय होत होती. मालिकेतील मोहन गोखले 12 राशींच्या 12 मुलींपैकी कोणत्या मुलीसोबत लग्न करणार हा संपूर्ण देशाला पडलेला मोठा प्रश्न होता. मालिकेच्या शेवटी ईश्वर पटेल 12 मुलींना सोडून एका वेगळ्याच मिस्ट्री गर्लसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतो आणि यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता आणि त्या काळात या मालिकेची प्रचंड चर्चा सुद्धा झाली होती. या मिस्ट्री गर्लची भूमिका साकारली होती ती अभिनेत्री शुभांगी संगवई यांनी. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या सिरियलचा शेवटचा भाग 2 डिसेंबर 1989 रोजी प्रसारित झाला आणि 10 डिसेंबर रोजी मोहन गोखले यांनी याच शुभांगी संगवई म्हणजेच आत्ताच्या शुभांगी गोखले यांच्यासोबत खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली. शुभांगी आणि मोहन यांची पहिली भेट ही पुण्यात झाली होती. पुण्यात राहत असताना मित्राची बहीण असलेल्या शुभांगी यांना पहिल्याच नजरेत पाहून मोहन गोखले त्यांच्या प्रेमात पडले होते. शुभांगी करत असलेल्या एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान मोहन गोखले थेट त्यांच्या मेकअप रूममध्ये जाऊन घुसले आणि शुभांगी तू माझ्याशी लग्न करशील का असं त्यांनी शुभांगी यांना विचारलं. शिवाय शुभांगी यांनी नुकतीच नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. तर मोहन गोखले हे त्यावेळी हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतलं एक मोठं नाव होतं. काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 1989 साली दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. 1993 साली त्यांची मुलगी सखीचा जन्म झाला. सखी देखील मराठी इंडस्ट्रीतील एक नावाजलेली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. शुभांगी यांनी मोहन गोखले यांच्यासोबत मिस्टर योगी, भारत एक खोज, भोवर, अल्पविराम यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय. मोहन गोखले यशाच्या शिखरावर असतानाच एक दिवस मोहन गोखले यांच्याबद्दल चटका लावणारी बातमी सर्वांसमोर आली आणि ही बातमी म्हणजेच मोहन गोखले हे जग सोडून गेले होते. 1999 साली कमल हसन यांच्या हे राम या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मोहन गोखले मद्रासला गेले होते. या चित्रपटात ते नथुराम गोडसे हे पात्र साकारणार होते. चित्रपटातील त्यांचा बराचसा भाग शूट देखील करण्यात आला होता. मात्र 29 एप्रिल 1999 रात्र त्यांच्या आयुष्यातली शेवटची रात्र ठरली. मोहन गोखले यांना झोपेतच हृदयविकाराचा झटका आला आणि वयाच्या अवघ्या 45व्या वर्षी ते हे जग सोडून गेले. मोहन गोखले यांनी मद्रासला शूटिंगला जाण्याच्या काही दिवस आधी घराच्या भिंतीवर कुसुमाग्रजांची एक कविता लावली होती. या कवितेतील ओळी अशा होत्या, ती शून्यामधली यात्रा वाऱ्यातील एक विराणी, गगनात विसर्जित होता डोळ्यात कशाला पाणी. या कवितेतील काही ओळी पाहता त्यांना जणू आपल्या मृत्यूची चाहूलच लागली होती का असंही म्हणता येईल. असं जरी असलं तरीही मोहन गोखले यांना अजून खूप काही करायचं होतं. नाटक चित्रपट दिग्दर्शित करून नाट्य सिनेमा क्षेत्राला परतफेड करायची होती. एकच प्याला हे नाटक त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट ठरणार होतं. मात्र त्यांच्या अकाली जाण्यानं मनोरंजन विश्वाचं मोठं नुकसान झालं जे कधीही भरून न निघणार आहे. काही कलाकार मोजकंच आणि थोडकंच काम करतात पण आपल्या कामाची छाप ते प्रेक्षकांच्या मनावर वर्षानुवर्ष सोडून जातात आणि मोहन गोखले अशाच काही कलाकारांपैकी एक होते. अशाच आठवणींच्या विस्मृतीत गेलेल्या या ग्रेट कलाकाराचं स्मरण करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न होता. तुम्हाला मोहन गोखले यांची ही स्टोरी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच आणखीन अशा कोणत्या प्रकारच्या स्टोरीज तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.